संजय निरुपम यांनी हफ्तेखोरीचा आरोप केला. मे महिन्यात ठाण्यात जेव्हा आयुक्तांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली तेव्हा मुंबईच्या फेरीवाल्यांच्या हफ्तेखोरीचं वास्तव झी 24 तासनं समोर आणलं होतं. आज मनसेनं आंदोलन करून फेरीवाले हटवले असते तरीसुद्धा ते परत येणार नाहीत याची काहीही शाश्वती देता येत नाही. कारण आहे हफ्तेखोरी. यानिमित्तानं बघूया पालिका अधिकारी लोकप्रतिनिधी आणि फेरीवाले यांच्या काळ्या हितसंबंधांचा पर्दाफाश करणारा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट. पुलिस वाले तो हफ्ता जो दिया वो लेते हैं, मगर क्या होता है, पहला बोलते हैं 1250 रुपया भरो, 1200 का रसीद, हाँ 1200 का रसीद मिलेगा. और बीएमसी वाले तो इतना डर पैदा किए कि एक गया कि दूसरी गाड़ी आ जाती. पुलिस का 150 रुपया प्रत्येक गाड़ी आती है तो वो लेती है, और म्यूनसिपाल्टी का बॉम्बे स्पेशल, WRE और सेक्शन गाड़ी, ऐसा अलग अलग 2-3 नाम से लोग लेते हैं. एक साहब थे था, वो बोले कि अगर आप लोग हफ्ता देना चालू कर देंगे सब लोगों को तकलीफ है कम हो जाएगा, अगर हफ्ता नहीं देना चालू करोगे तो आप लोग को तकलीफ वैसे की वैसी बरकरार रहेगी. तो हफ्ता कितना देना चाहिए बोला था? अब महीने का वही 400-500 रुपया महीने का, किसी से 500, किसी का 600, जैसा जिसका जैसा स्टॉल रहे. पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगरपालिकेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता साहेब जरा या फेरीवाल्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा ऐका. हॉकर झोन, फेरीवाला धोरण ते न्यायालयाचे आदेश अशी ही चर्चा घडतीये. मात्र भ्रष्ट यंत्रणाच फेरीवाल्यांच्या पाठीमागे उभी असल्यानं फेरीवाल्यांचं फावतंय. महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांना प्रत्येक फेरीवाल्याकडून महिन्याकाठी हप्ता द्यावा लागतो, मग तो 500, 1000 आणि 3000 किंवा त्याहून अधिक असतो. पोलिसांची तर बातच न्यारी. डे वायरलेस, नाईट वायरलेस, बीट मार्शल, बीट ऑफिसर, एक नंबर बोलेरो, 2 नंबर बोलेरो, सिनियर, तर काही ठिकाणी SP दर्जाच्या अधिकाऱ्यांची लोक येऊन पैसे वसूल करून जातात. यांचा रेट 50, 100 ते 200 आणि त्यापेक्षा जास्त असतो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांप्रमाणे हे महिन्याला येण्याचं औदार्य दाखवत नाहीत. दर आठवड्याला आणि काही ठिकाणी 2 ते 3 दिवसाला येऊन यांची वसुली सुरू असते. राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी ते नगरसेवक हे फेरीवाल्यांना प्रोटेक्शन म्हणून त्यांच्याकडून हप्ता वसूल करतात. 324 करोड रुपये हप्ते आता 2000 करोड रुपयामध्ये वाढलेले आहे. आणि एवढा हप्ता कोण लोरी इन्स्पेक्टर, लेबर किंवा सिनियर इन्स्पेक्टर हजम करत असतील तसा नाही आहे. हा खालपासून वरपर्यंत आहे. अनधिकृत फेरीवाले आणि त्यांना सहकार्य करणारे पोलीस, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक राजकीय पदाधिकारी यांच्या अभद्र युतीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यानं हे चक्र भेदण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या हाती काहीच लागत नाही. वॉर्ड ऑफिसला भेटून वगैरे असे किती आले किती गेले, काही त्याचा फायदा होतो ना? काही होत नाही, काही नाही, फक्त आमचे पाय झिजले जातात. करतो आम्ही, होईल, सगळं होईल, बस एवढीच उत्तरं मिळतात. अगदी नगरसेवकांना घेऊन सुद्धा नगरसेवक आम्हाला सांगतात, आमचं ऐकत नाही वॉर्ड ऑफिसर, आता आम्ही काय बोलायचं. खादी, खाकी आणि सरकारी बाबू हे फेरीवाल्यांचे जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत फेरीवाले राहणार आणि वाढणार यात शंकाच नाही. काही दिवस कारवाईचा फार्स केला जाईल आणि पुन्हा परिस्थिती जैसे थेच असेल. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.